मुंबई में लाखों की संख्या में जो क्राइम केसेस पेंडिंग पड़े हैं, ये बहुत ही चिंता का विषय है, जिसके लिए मुंबई पुलिस की ओर से एक पहल की गई है कि ये जो केसेस हैं इन्हें कम करें। इसके लिए उन्होंने तकरार निवारण केंद्र जो हर शनिवार जो आयोजित करने का ये नियम किया है, इसके तहत आज वर्ली में शनिवार के दिन एक तकरार निवारण केंद्र जो आयोजित किया गया था, जिसमें कई लोगों ने अपने केसेस और अपने केसेस की क्या स्थिति है इसके बारे में जानकारी ली और इन केसेस को आगे किस तरह से हैंडल करना है इसकी सलाह भी पुलिस की ओर से दी गई। और जो कहीं छोटी सी केसेस हैं, कई सालों से पेंडिंग है, पुलिस के स्टेशन के चक्कर मार रहे हैं कुछ लोग, जिनके लिए ये बहुत ही खुशखबरी है कि उनको अभी जो केस है वो तुरंत जो है फाइलिंग पे आएगा और उसका जो रिजल्ट है तुरंत सामने आ जाएगा। और ये वर्ली पुलिस की ओर से ये जो प्रयोजन किया गया है, जिसमें यहाँ के कई नागरिकों ने इसमें हिस्सा लिया और अपनी केस की जानकारी ली। तक्रार निवारण दिन हा पूर्वीपासूनच मुंबईत चालू आहे, मधी कोविडच्या अनुषंगाने थोडा बंद होता, तो परत आमचे कोविडचं वातावरण थोडंसं निवळल्यानंतर माननीय सहपुलिस आयुक्त कावसू, माननीय विश्वास नांगरे पाटील सर यांनी पुन्हा ते सुरू केला आणि दर शनिवारी तो प्रत्येक मुंबईतल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये साजरा होतो। आणि त्या तक्रार निवारण दिनाच्या दिवशी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढे तक्रार अर्ज आहेत अधिकाऱ्यांच्याकडे तपासाला किंवा गुन्हे आहेत तपासाकरिता आणि अर्ज चौकशी करतात, तर त्या गुन्ह्यातली आणि अर्जातले तक्रारदार आणि गुन्ह्यातली फिर्यादी आम्ही त्यांना बोलवतो पोलीस स्टेशनला, फिर्यादींना गुन्ह्याच्या तपासाबाबतची सद्यस्थिती त्यांना अवगत केली जाते आणि तक्रार अर्जातले जे तक्रारदार किंवा विरोधक यांना बोलवतो आणि त्यांना त्यांच्या तक्रारीचं संबंधित अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक PIPRO क्राईम हे सगळे अधिकारी थांबून आम्ही त्यांच्या तक्रारीचे निवारण करतो, त्यांना तक्रारीची त्यांची तक्रार जाणून घेऊन त्या तक्रारीत काय आहे, एनसी तक्रार एनसी स्वरूपाची आहे, दिवाणी स्वरूपाची आहे का गुन्ह्याचे स्वरूप आहे, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने कारवाई करण्याची आम्ही संबंधित अधिकाऱ्याला सूचना देऊन तात्काळ त्याचा निपटारा करायला लावतो। आता सध्या पाहायला जर गेलं तर कसा लोक तक्रारदारांचा प्रतिसाद मिळतोय आणि कसं त्यांचं संख्येचं निरासन होतं? तक्रारदारांचा तक्रार दिनाच्या अनुषंगानं प्रतिसाद चांगला आहे, लोकांना बोलवल्यानंतर लोक येतात आणि त्यांच्या तक्रारीचं निरसन होतंय, प्रतिसाद चांगला देत आहेत। संपूर्ण एकंदरीत तुमच्या मताने कसं त्यांना हँडल कसं करता? त्यांची तक्रारदारांची जी तक्रार आहे ती तक्रार त्यांनी अर्जाच्या स्वरूपात आपल्याकडे दिलेली असते, त्यांनी दिलेली तक्रार त्यांच्याकडून समजून घेतली जाते आणि ती तक्रार संबंधित अधिकाऱ्याला विचारून त्यांनी काय त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे का, त्यांना बोलवलंय का, हे जाणून घेऊन त्यांची तक्रार कुठल्या स्वरूपाची आहे, एनसी स्वरूपाची आहे, दिवाणी स्वरूपाची आहे का गुन्ह्याच्या स्वरूपाची आहे, त्या पद्धतीने त्यांना लगेच तात्काळ सांगितलं जातं संबंधित अधिकाऱ्याला की बाबा ह्यांची एनसी स्वरूपाची असेल तर यांना तात्काळ एनसी नोंद करून टाका, दिवाणी स्वरूपाची असेल तर यांचं त्यांचं तसं सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांना तसं समज द्या आणि जर गुन्ह्याचं स्वरूप असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून टाका असं त्यांना सांगितलं जातं लगेच। हम लोग को वर्ली पुलिस स्टेशन तकरार दिन के लिए आज बुलाया था, तो हम लोग गए थे सुबह में, तो हम लोग को अच्छा बातचीत करके हमको बताया कि आपका मोबाइल का काम चालू है करके, उसमें से 3 मोबाइल में से एक मोबाइल हमको मिला वापस, तो हमको दिखाया कि तुम्हारा मोबाइल एक मिला है ट्रैकिंग में डाल के, अभी 2 मोबाइल का काम चालू है, वो भी बहुत जल्द हमको मिल जाएंगे। आपके इस केस पे कौन सा ऑफिसर काम कर रहे हैं? हमारे इस केस पे भगवत चौधरी साहब है, उन्होंने आपको एक मोबाइल ढूंढने में इनके काफी प्रयत्न किए, काफी प्रयत्न करके एक मोबाइल मिला है हमको, अभी 2 मोबाइल की भी हमको उम्मीद है कि वो भी बहुत जल्दी मिल जाएंगे। तो आप संतुष्ट है वर्ली पुलिस स्टेशन के सरकार से, अफसरों से, पुलिस के काम से बहुत खुश है, हमको हमारा मोबाइल मिल गया हमको बहुत खुशी है, अभी 2 मोबाइल बहुत जल्द मिल जाएगी, हम बहुत आभारी है पुलिस स्टेशन के। धन्यवाद।
मी गेल्या शनिवारी हा तक्रार निवारण दिन अटेंड केला होता इथे आणि मी पाहिले की बरेच संख्येने लोक जे फिर्यादी आहेत ते इथे आले होते आणि ते फिर्यादी जे ज्यांना पोलिसांकडून अगोदर केलेले केसबद्दल सहकार्य भेटत होतं की नाही माहीत नाही की वेळ जात होता जास्त ते सगळे इथे ते सगळे फिर्यादी इथे आले होते आणि त्या फिर्यादींनी जेव्हा आपले केस इथे सिनियर सगळे सिनियर साहेबांसमोर सरांसमोर जेव्हा मांडले इकडे तेव्हा त्यांना कळून आले की त्यांची केस कुठे म्हणजे कुठल्या दिशेने चालू आहे आणि त्यांना ज्याप्रमाणे त्याचं मार्गदर्शन केलं की त्या कलमाबद्दल मार्गदर्शन केलं सिनियर सरांनी फडताळे साहेब होते जगदाळे साहेब होते बोरे सर होते शिंदे साहेब होते आणि शेवटी मग सिनियर पी आय कोळी पण आले होते ह्या सगळ्यांनी त्यांना समाधानी उत्तरं दिली आणि सगळे जेवढे फिर्यादी होते मला वाटते समाधानीच होऊन गेले आणि त्यांना आता कळून आलं की पोलीस त्यांच्यासाठी त्यांचे दिलेले सगळे केसवर काम करत आहेत आणि वारंवार त्यांचे जे फिर्यादी त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना आरोपींना पण समन करत असतात पण हे फिर्यादींच्या लक्षात येत नसते पण त्या दिवशी त्या लोकांना कळून आले की सगळे जेवढे जेवढे ऑफिसर आहेत जे ऑफिसर आहेत त्या केसवर काम करत आहेत ते आपल्या चांगल्या दिशेने काम करत आहेत आरोपींना बोलवत आहेत त्यांना समन अंमलबजावणी करत आहेत आणि केस जितक्या लवकर संपता येईल तेव्हा त्याचा प्रयत्न करत आहेत ते त्याकडे मला वाटते की हा जो दरबार जे बसवतो जो दर शनिवारी असतो इकडे तक्रार निवारण दिन हा मला वाटते पोलिसांनी चांगलं पाऊल उचललं आहे जनतेच्या दिशेने आणि मला वाटते लवकरात लवकर सगळी जनता समाधानीच होऊन जाणार आहे. न्याय टीव्ही के लिए कृष्णकांत मुंबई.